एखादी व्यक्ती जेव्हा कोणतंही मृत्यूपत्र किंवा तत्सम काहीही व्यवस्था न करता जेव्हा निधन पावते तेव्हा त्या व्यक्तीच्या वारसांना राईट ऑफ प्रिएम्पशन ह्या नावाचा एक अधिकार हिंदू सक्सेशन ऍक्ट सेक्शन 22 नुसार प्राप्त होतो. आता राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणजे नक्की काय? तर समजा अशी एखादी मिळकत आहे आणि ह्या मिळकतीचा जो मूळ मालक होता तो कोणतंही मृत्यूपत्र वगैरे न करता त्याचं निधन झालेलं आहे. समजा ह्यामध्ये त्या व्यक्तीला 3 वारस आहेत. तर आता ती व्यक्ती म्हणजे मूळ मालक कोणत्याही प्रकारचं मृत्यूपत्र वगैरे न करता निधन पावल्यामुळे ह्या प्रत्येक वारसाला हा राईट ऑफ प्रिएम्पशन प्राप्त होतो. आता राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणजे नक्की काय? तर समजा यातल्या कुठल्याही वारसाला जर त्याचा जो काही हक्क मग तो विभाजित असो किंवा अविभाजित असो हा जर विकायचा असेल किंवा हस्तांतरित करायचा असेल तर तो खरेदी करण्याचा पहिला प्राधान्यक्रम उरलेल्या वारसांना मिळतो. म्हणजे समजा क्रमांक 3 ला त्याचा संभाव्य हक्क किंवा हिस्सा विकायचा असेल तर तो खरेदी करण्याचा पहिला अधिकार वारस क्रमांक 1 आणि वारस क्रमांक 2 यांना मिळतो. आता ह्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे की राईट ऑफ प्रिएम्पशन हे तर बरोबर आहे की राईट ऑफ प्रिएम्पशन किंवा खरेदी प्राधान्य क्रमाने करण्याचा अधिकार आहे पण तो शेतजमिनीला लागू होतो का ह्या संदर्भात कायद्यामध्ये काहीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका क्रमांक 2533/2019 ह्या याचिकेमध्ये या संदर्भात एक महत्वाचा निकाल देण्यात आला. आता ह्या याचिकेची वस्तुस्थिती अशी होती की एक व्यक्ती असंच मृत्यूपत्र वगैरे न करता निधन पावली, त्याचे काही वारस होते आणि त्याच्यापैकी एका वारसाने आपली मालमत्ता त्रयस्थाला म्हणजे बाह्य व्यक्तीला विकली आणि उरलेल्या वारसांचं असं म्हणणं होतं की राईट ऑफ प्रिएम्पशन ह्यानुसार ती मालमत्ता खरेदी करण्याचा पहिला अधिकार आम्हाला होता पण आम्हाला काहीही न विचारता त्यांनी ते परस्पर विकली आणि मग हे प्रकरण जे आहे ते न्यायालयामध्ये गेलं. न्यायालयामध्ये गेल्यावर पहिल्यांदा अगदी पहिलं जे न्यायालय होतं तिथे तो दावा फेटायला गेला. त्याच्यानंतर दुसरं अपील करण्यात आलं आणि दुसऱ्या अपिलामध्ये तो दावा मंजूर करण्यात आला आणि ते जे हस्तांतरण आहे ते बेकायदेशीर ठरवण्यात आलं. त्याच्यानंतर पुढचं अपील उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलं आणि उच्च न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा कायदेशीर प्रश्न एक निर्माण केला किंवा उपस्थित केला तो म्हणजे राईट ऑफ प्रिएम्पशन शेतजमिनीला लागू होतो का. आणि ह्या प्रश्नाचं ह्या कायदेशीर प्रश्नाचं होकारार्थी उत्तर उच्च न्यायालयाने दिलं आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला. म्हणजे ते जे हस्तांतरण होतं हे फेटाळण्यात आलं किंवा बेकायदेशीर ठरवण्यात आलं आणि राईट ऑफ प्रिएम्पशन हा ऍग्रिकल्चरल लँड किंवा शेतजमिनीला सुद्धा लागू आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला. आता याच्यानंतर ते प्रकरण अजून पुढे पोचलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हाच मुख्य प्रश्न आला की शेतजमीन आणि शेतजमिनीतले हक्क याच्या संदर्भात राईट ऑफ प्रिएम्पशन लागू होतो का. आता ह्या प्रश्नाचा वेध घेण्याकरता पार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधली 213 कलमातल्या तरतुदी पर्यंत सर्वोच्च न्यायालय मागे गेले. सर्वोच्च न्यायालयाने ह्या सगळ्या कायदेशीर तरतुदींचा अर्थ काढून किंवा त्यांचा अर्थ लक्षात घेऊन एक स्पष्ट केलं की ऍग्रिकल्चरल लँड किंवा एकंदर शेतजमीन हा जो विषय आहे तो कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे.
ही आपल्या संविधानातली लिस्ट आहे. या तीन लिस्ट आहेत, पहिली आहे सेंट्रल, दुसरी आहे स्टेट आणि तिसरी आहे कॉन्करंट. सेंट्रल म्हणजे ज्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंट कायदे करू शकते असे विषय, स्टेट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कायदे करू शकते असे विषय, आणि कॉन्करंट म्हणजे दोन्ही सरकार कायदे करू शकतात. मात्र जर एखाद्या विषयावर दोघांनी कायदे केले म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, तर स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा हा रद्दबातल ठरतो किंवा कमी महत्वाचा ठरतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा जो आहे तो वरचढ ठरतो. तर हे एकदा लक्षात घेतलं की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने पुढे असंही म्हटलं की पूर्वी हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये कलम 4 उपकलम 2 होतं, आता कलम 22 आणि कलम 4(2) याचा जर एकत्रित विचार केला तर शेतजमिनी संदर्भातले कायदे किंवा शेतजमिनी संदर्भात राज्य सरकारने केलेले कायदे हे कलम 22 मधल्या अधिकारांपेक्षा वरचढ ठरत होते. पण दरम्यानच्या काळात काय झालेलं आहे, कलम 4(2) जे आहे ते रद्द करून टाकण्यात आलेलं आहे. हिंदू वारसा कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन कलम 4 उपकलम 2 ही जी तरतूद आहे ती रद्द करून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे आता झालंय काय, कलम 22 नुसार जे अधिकार आहे ते पूर्णपणे पूर्ण देशात लागू झालेले आहे. ह्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक उच्च न्यायालयांच्या निकालांचाही विचार केला आणि सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की कलम 22 नुसार राईट ऑफ प्रिएम्पशन मध्ये शेतजमिनीचा अंतर्भाव होतो असेही खूप कायदे आहेत, असेही खूप निकाल आहेत, आणि प्रिएम्पशन मध्ये शेतजमिनीचा अंतर्भाव होत नाही असेही अनेक निकाल आहेत. मात्र अंतिमतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की शेतजमिनीचा अंतर्भाव राईट ऑफ प्रिएम्पशन मध्ये होतो, म्हणजे खरेदी करण्याचा प्राधान्य क्रमाने जो अधिकार आहे किंवा राईट ऑफ प्रिएम्पशन आहे तो शेतजमिनीला म्हणजे ऍग्रिकल्चरल लँडला सुद्धा लागू होतो. बरं, सर्वोच्च न्यायालय नुसतं इथेच थांबलं नाही तर याच्या विपरीत जे जे म्हणून उच्च न्यायालयाचे निकाल होते, म्हणजे उच्च न्यायालयाचे असे निकाल ज्यांनी म्हटलं होतं की राईट ऑफ प्रिएम्पशन हा शेतजमिनीला लागू होत नाही, ते सगळे निकाल ह्या निकालांनी ओव्हररूल करून टाकले. म्हणजे आता झालं काय की आजपर्यंत विविध उच्च न्यायालयांचे जे दोन्ही बाजूचे निकाल होते आणि त्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला होता तो आता नाहीसा झाला आणि एकच महत्वाचं कायदेशीर तत्व प्रस्थापित झालं, ते म्हणजे शेतजमिनीला राईट ऑफ प्रिएम्पशन आहे. म्हणूनच जर आपली शेतजमीन असेल तर आपण आपल्या हयातीत त्याची व्यवस्था लावलेली कधीही उत्तम, जेणेकरून या राईट ऑफ प्रिएम्पशन नुसार काही वाद निर्माण होणार नाही. आणि समजा आपल्याला आपल्या पूर्वजांकडनं वडिलोपार्जित जमीन मिळाली असेल तर आपल्याला हा राईट ऑफ प्रिएम्पशन आहे. बरं, आपल्यालाच नाही, आपल्याप्रमाणे जे कोणी वारस असतील, 1, 2, 3 किती असतील, त्या सगळ्या वारसांना हा अधिकार आहे. म्हणून अशा जमिनीतलं हक्क किंवा क्षेत्र त्रयस्थाला विकण्यापूर्वी किंवा हस्तांतरित करण्यापूर्वी आपण प्रथमतः आपल्या वारशांना, आपल्या सहहिस्सेदारांना ह्याबाबत विचारलं पाहिजे. किंवा त्यांना जर आपण नाही विचारलं, त्यांना न विचारता आपण परस्पर व्यवहार केला, हस्तांतरण केलं आणि त्या वारसांनी जर राईट ऑफ प्रिएम्पशन खाली दावा केला तर आपलं हस्तांतरण गैर, बेकायदेशीर किंवा रद्द ठरण्याची ही दाट शक्यता आहे. राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणजे खरेदीचा प्राधान्यक्रम हा एक अत्यंत महत्वाचा अधिकार हिंदू वारसा कायदा कलम 22 नुसार प्रत्येक हिंदू वारसाला मिळालेला आहे. आणि आपल्यापैकी ज्यांना याची माहिती नाही त्यांनी आपल्या मालमत्तेमध्ये किंवा आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आपल्याला आणि आपल्या सगळ्या सहहिस्सेदारांना हा अधिकार आहे याची खुणगाट कायम मनाशी बांधून ठेवावी, जेणेकरून
या हक्काच्या विपरीत हस्तांतरण आपण करणार नाही किंवा आपला हक्क डावलून जर कोणी असं हस्तांतरण केलं तर राईट ऑफ प्रीएम्पशन नुसार आपण त्याला आव्हान देऊन ते रद्दबातल करून घेऊ शकतो. राईट ऑफ प्रीएम्पशन हा हिंदू वारसा कायदा कलम 22 मधला सगळ्यात महत्वाचा एक हक्क अधिकार आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. धन्यवाद.